Welcome student to the next lecture of matrix algebra. In this lecture we are going to discuss a important topic, a normal form of a matrix. Manje matrix a normal form manje kay. Samja ekada matrix asel A, to jar apan ya paddhatine represent karu shaklo. IR manje identity matrix asnare, identity matrix manje kay? Diagonal la kay astat? या टाइप चा असतो ना आयडेंटिटी मॅट्रिक्स आपला. समजा हा काय असणार आहे तुमचा आय थ्री, म्हणजे ऑर्डर किती याचे थ्री, म्हणजे आय आर चे ऑर्डर किती असणार आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर आर. आणि हे झिरो जे असतात ते काय असतात आपले झिरो मॅट्रिक्स. ओके, ते काय असणार आहेत सगळे झिरो मॅट्रिक्स. झिरो मॅट्रिक्स माहितीच आहे ना आपल्याला, झिरो 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 टू क्रॉस टू चा, त्यानंतर हा किती क्रॉस टू, टू क्रॉस वन चा असेल, हा टू क्रॉस टू चा असेल, त्यान देन झिरो 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 हा किती टू क्रॉस थ्री चा, हे काय असणार आहेत सगळे झिरो मॅट्रिक्स असणार आहेत. म्हणजे काय सगळे झिरो मॅट्रिक्स. या वेने जर आपण एखादा मॅट्रिक्स रिप्रेझेंट करू शकलो तर त्याला काय म्हणतो आपण नॉर्मल फॉर्म ऑफ ए मॅट्रिक्स. सो डेफिनेशन बघू. एव्हरी नॉन झिरो मॅट्रिक्स ए, डेफिनेशन विचारली जाऊ शकते एक्झामला. एव्हरी नॉन झिरो मॅट्रिक्स ए ऑफ रँक आर. बघा म्हणजे मॅट्रिक्सची रँक किती असणार आहे, आर असणार आहे. कॅन बी रिड्यूस टू दी फॉर्म, कॅन बी रिड्यूस टू दी फॉर्म इन मॅट्रिक्स आय आर झिरो झिरो बाय परफॉर्मिंग फायनाईट सिक्वेन्स ऑफ इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. फायनाईट सिक्वेन्स ऑफ इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन काय करायचे आपल्याला परफॉर्म करायचे आहेत. म्हणजे एखाद्या नॉन झिरो मॅट्रिक्सला आपण इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून या मॅट्रिक्समध्ये काय करायचं त्याला ट्रान्सफॉर्म करायचं. वेअर आय आर इज दी आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर आर अँड झिरोज आर दी झिरो मॅट्रायसेस ऑफ अप्रोप्रिएट ऑर्डर. म्हणजे एक अप्रोप्रिएट त्यांचे काय असणार आहे, ऑर्डर असणार आहे. सो नेक्स्ट इज प्रूफ कडे येऊ. लेट ए इज इक्वल्स टू ए आय जे ऑफ ऑर्डर एम क्रॉस एन. दिस इज द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम क्रॉस एन, एलिमेंट्स ऑफ द टाईप ए आय जे. बी ए नॉन झिरो मॅट्रिक्स. ओके, हा काय आपला ए मॅट्रिक्स आहे. ए आय जे इज इक्वल्स टू अल्फा इज नॉट इक्वल्स टू झिरो. म्हणजेच काय, एक तरी एलिमेंट काय असणार आहे त्याच्याकडे नॉन झिरो असणार आहे. नॉन झिरो मॅट्रिक्स म्हटले ना आपण. बाय परफॉर्मिंग आर आय वन, दिस इज आर आय वन. म्हणजे काय, आय थ्रो कोणाबरोबर इंटरचेंज करायची, फर्स्ट रो बरोबर. काय करायचे, आय थ्रो फर्स्ट रो बरोबर इंटरचेंज करायची. अँड फर्स्ट कॉलम हा जेथ कॉलम बरोबर काय करायचे, इंटरचेंज करायचे. सक्सेसिव्हली ऑन ए द एलिमेंट अल्फा कम्स ऍट दी वन वन प्लेस. बघा म्हणजे जर ए आय जे इज इक्वल्स टू अल्फा असेल आणि तो काय असेल आपला नॉन झिरो, म्हणजे इथे कुठतरी तुमचा अल्फा असणार आहे. ओके, इथे कुठतरी तुमचा काय असणार आहे, अल्फा असणार आहे. मग अल्फाला इथे आणायचं आहे तुम्हाला. ही पोझिशन काय तुमची, वन वन, ही काय तुमची ऍक्च्युअल पोझिशन आहे. म्हणजे काय, तुम्ही काय करणार ऑपरेशन, पहिल्यांदा आर आय वन अँड सी वन जे सक्सेसफुली ऑन ए द एलिमेंट अल्फा कम्स ऍट दी वन वन प्लेस. लेट द ट्रान्सफॉर्म मॅट्रिक्स बी इज इक्वल्स टू बी आय जे वेअर बी वन वन इज इक्वल्स टू अल्फा विच इज नॉट इक्वल्स टू झिरो. मग जो न्यू ट्रान्सफॉर्म मॅट्रिक्स झालेला आहे तिथे काय बी वन वन, म्हणजे पहिल्या पोझिशनला काय तुमचा अल्फा आहे विच इज नॉन झिरो. कारण की काय केलेला, अल्फा इथे होता तो आपण इथे इथे घेतलेला आहे ना. याची पोझिशन काय वन वन ते, आणि याला काय मानून घेतलंय आपण बी ला, म्हणजे याच्या एंट्री कसं असणार आहे बी आय जे ऑफ ऑर्डर एम क्रॉस एन, आणि बी वन वन काय असणार आहे अल्फा विच इज ए नॉन झिरो. बाय परफॉर्मिंग आर वन वन अपॉन अल्फा, म्हणजे
फर्स्ट रो ला कशाने डिवाइड करायचे अल्फा ने, म्हणजे अल्फा अपॉन अल्फा काय होऊन जाईल डी वन वन, म्हणजे काय अल्फा अपॉन अल्फा, इथे किती एंट्री काय भेटणार आहे आपल्याला, वन भेटणार आहे. वी गेट दी मॅट्रिक्स से डी इज इक्वल्स टू व्हॉट डी आय जे, वेअर डी वन वन इज इक्वल्स टू वन असणार आहे. ओके, न्यू मॅट्रिक्स मध्ये आपण ट्रान्सफॉर्म केलेलं, त्याच्या एंट्रीज कशा लिहिल्या आहेत मग आपण डी आय जे, वेअर डी वन वन इज इक्वल्स टू वन. नाऊ बाय ट्रान्सफॉर्मेशन आर आय वन, म्हणजे जो ट्रान्सफॉर्म मॅट्रिक्स होता तिथे काय करायचं आपल्याला, आर आय वन मायनस इन ब्रॅकेट सॉरी मायनस डी आय वन, वेअर आय इज इक्वल्स टू टू थ्री डॉट 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 अप टू एम, म्हणजे आय कुठून कुठे व्हॅरी होणार आहे, टू पासनं ते एम पर्यंत व्हॅरी होणार आहे. सिमिलरली सी जे वन, वेअर जे व्हॅरीज फ्रॉम टू थ्री अप टू एन. इथे काय करतोय आपण आर आय वन, म्हणजे जे याचा हा जो वन आलेला आहे त्याचा वापर करून हे सगळे रिमेनिंग रो मधले एलिमेंट होते ते काय करतोय आपण झिरो, कॉलम फर्स्ट फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मधले सगळे जे एलिमेंट आहे ते आपण काय करतोय झिरो करतोय. वी गेट दी मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू ए आय जे एम क्रॉस एन, वेअर ई वन वन इज इक्वल्स टू वन, म्हणजे ही एंट्री काय असणार आहे, वन असणार आहे. आणि अदरवाईज ई आय वन काय असणार आहे, सगळ्या ठिकाणी झिरो असणार, वेअर आय आय इज रनिंग फ्रॉम टू टू एम, म्हणजे ई टू वन ई टू थ्री ई टू फोर ई टू फाईव्ह सॉरी ई फाईव्ह वन अप टू ई एम वन, ह्या सगळ्या एंट्रीज काय असणार आहेत, झिरो 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 असणार आहे. सिमिलरली ई वन जे ई वन जे ई वन वन तर आपला काय इथे वन आहेच, आणि जे जर रन केला ई वन टू, ई वन टू एंट्री कोणती असणार आहे, सेकंड एंट्री असणार, ती काय आहे झिरो. ई वन थ्री ही ई वन फोर ही असणार आहे, आणि लास्टची जी असणार आहे ती कोणती असणार आहे ई वन एन असणार, त्या सगळ्या काय असणार आहे झिरो. सगळ्यात आधी गिवन मॅट्रिक्स होता जिथे जी अल्फा एंट्री होती ती काय आणली आपण फर्स्ट पोझिशनला आले, तिला अल्फाने डिवाइड केलं म्हणजे इथे काय भेटलंय वन, आणि या वनचं युज करून या सगळ्या फर्स्ट रोच्या आणि फर्स्ट कॉलमच्या रिमेनिंग एंट्रीज काय केल्या आपण झिरो केलेल्या आहेत. ओके, बाय दिस वे आपल्याला कसा मॅट्रिक भेटणार आहे मग, ई इज इक्वल्स टू आय वन, म्हणजेच काय एंट्री इथे वन असणार आहे आणि ह्या सगळं काय असणार आहे झिरो असणार आहे, ह्या सगळ्या काय असणार आहे झिरो असणार आहे. ओके, नाव इथे जो रिमेनिंग मॅट्रिक असेल त्याला काय म्हटलं आपण ए वन. मग बघा, नोट दॅट सिन्स ई इज ऑप्टेन फ्रॉम ए बाय फायनाईट सिक्वेन्स ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, सिन्स ई इज ऑप्टेन फ्रॉम ए बाय फायनाईट सिक्वेन्स ऑफ एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केल्यानंतर थेरमच्या रँकमध्ये चेंजेस येत नाही, आपण लास्ट थेरम बघितला होता ना याआधी की एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनने रँकमध्ये काही डिफरन्स येत नाही, म्हणजेच काय ए मॅट्रिक्स वरती आपण काय केले फायनाईट एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलेलं आणि आपल्याला कोणता भेटला ई मॅट्रिक्स, म्हणजे ए ची जी रँक असणार आहे तीच कसली असणार आहे ई ची असणार आहे, म्हणजे रँक ऑफ ए इज इक्वल्स टू रँक ऑफ ई, रँक ऑफ ए इज इक्वल्स टू रँक ऑफ ई. समजा आता ए वन जर झिरो होऊन गेला काय झाला, ए वन जर झिरो झाला तर आपल्याला इथे थांबावं लागेल, ए वन जर झिरो झाला तर आपल्याला ह्या टाईपचा मॅट्रिक्स भेटेल ई. इफ ए वन इज इक्वल्स टू झिरो देन ई इज इक्वल्स टू आय वन झिरो झिरो विच इज रिक्वायर्ड फॉर्म अँड हॅन्स रिझल्ट, म्हणजे इथे काय होईल आपला रिझल्ट होल्ड होऊन जाईल. ह्या केसमध्ये मॅट्रिक्स कसा असेल, वन इथे सगळ्या एंट्रीज झिरो, इथे सगळ्या एंट्रीज झिरो, आणि इथल्या पण सगळ्या एंट्रीज काय असणार आहेत झिरो असणार आहे, म्हणजे रँक ऑफ ई काय होऊन जाईल या केसमध्ये वन होऊन जाणार आहे. ओके, म्हणजे रँक ऑफ ए काय असणार आहे या केसमध्ये वन होऊन जाईल. आपल्याला रँक फाइंड आउट करण्यासाठी भरपूर प्रॉब्लेम येणार आहेत पुढे, त्यासाठी आपण ह्याच वेने जाणार आहोत, नॉर्मल फॉर्म फाइंड आउट करणार आहोत आणि नंबर ऑफ जेवढे नॉन झिरो रो असतील किंवा कॉलम्स असतील त्यावरनं आपण रँक डिसाइड करणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर बघा इफ ए वन इज नॉट इक्वल्स टू झिरो,
समजा ए वन जर झिरो नसेल तर सेम प्रोसिजरने जायचे. आपल्याला काय भेटेल इथे, इथे कोणता मॅट्रिक्स भेटेल, वन झिरो तर होतच आधी. आता काय भेटेल इथे, झिरो वन भेटेल. म्हणजे काय भेटणार आहे, आय टू मॅट्रिक्स भेटणार आहे. आणि ऑदर एंट्रीज फर्स्ट रो आणि सेकंड रोच्या, सेकंड रो आणि फर्स्ट रोच्या कॉलमच्या सगळ्या काय भेटणार आहेत, झिरो भेटणार आहेत. आणि रिमेनिंग जो मॅट्रिक्स असेल तो ए टू, म्हणजेच रँक ऑफ ए इज इक्वल टू काय असणार, रँक ऑफ एफ. कारण की ए वरती आपण इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करतोय, म्हणून रँक मध्ये काही चेंजेस येणार नाहीत. समजा ए टू जर झिरो असेल तर एफ कसा मॅट्रिक्स भेटणार आहे, आय टू झिरो झिरो झिरो, आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर टू इज द रिक्वायर्ड फॉर्म, हेन्स द रिझल्ट. म्हणजे जर ए टू जर झिरो गेला तर आपल्याला काय भेटणार आहे, नॉर्मल फॉर्म भेटणार आहे, म्हणजे दिस इज द रिझल्ट. जर नसेल तर अदरवाईज, समजा ए टू जर नॉन झिरो असेल तर अदरवाईज प्रोसिडिंग बाय दिस वे वी गेट एम इज इक्वल्स टू आय आर झिरो झिरो झिरो. म्हणजे जर ए टू झिरो नसणार आहे आपला तर सेम वेने आपण डायगोनलला वन ऍडजस्ट करायचे, रिमेनिंग त्या डायगोनलच्या करस्पॉन्डिंग रो मधले एलिमेंट आणि कॉलम मधले एलिमेंट काय करायचं, झिरो करायचे. अशा पद्धतीने आपल्याला काय भेटणार आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर आर, आणि दिस इज द झिरो मॅट्रिक्स ऑफ अप्रोप्रिएट ऑर्डर सच दॅट रँक ऑफ ए इज इक्वल टू रँक ऑफ एम इज इक्वल टू आर. हा काय आपला रिझल्ट. ओके, त्यानंतर नॉर्मल फॉर्मची डेफिनेशन बघा. ठीक आहे, लेट ए बी ए नॉन झिरो मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम क्रॉस एन. लेट ए बी ए नॉन झिरो मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम क्रॉस एन. दी मॅट्रिक्स ए कॅन बी रिड्यूस टू फॉर्म. जो ए मॅट्रिक्स आहे तो कोणत्या फॉर्म मध्ये रिड्यूस करू शकतो आपण, आय आर झिरो झिरो झिरो, वेअर आय आर इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर आर अँड झिरोज आर दी झिरो मॅट्रिक्स ऑफ अप्रोप्रिएट ऑर्डर. म्हणजे ए ला कशात याला याच्यामध्ये कन्वर्ट करू शकत असू, बाय परफॉर्मिंग ए फायनाईट सिक्वेन्स ऑफ इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. काय फायनाईट इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन, टोटल बघितलेले आपण टोटल इलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन किती आहेत, सिक्स आहेत. वेअर आय आर इज युनिट मॅट्रिक्स, आय आर इज युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर आर, म्हणजेच आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर अँड आर, अँड झिरो आर झिरो मॅट्रायसेस ऑफ अप्रोप्रिएट ऑर्डर. दिस फॉर्म इज कॉल्ड नॉर्मल फॉर्म ऑर फर्स्ट कॅनॉनिकल फॉर्म ऑफ मॅट्रिक्स ए. यालाच आपण काय म्हणू शकतो, नॉर्मल फॉर्म ऑर फर्स्ट कॅनॉनिकल फॉर्म, हा वर्ड पण लक्षात असू द्या. ठीक आहे, नोट बघा. मग आताच सांगितलं होतं मी तुम्हाला, दी अबो मेथड गिव्ज अस हाउ टू फाइंड रँक ऑफ ए मॅट्रिक्स. म्हणजे ह्या मेथडने आपण कोणत्याही मॅट्रिक्सची रँक काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. वी फर्स्ट रिड्यूस द गिवन मॅट्रिक्स ए टू इट्स नॉर्मल फॉर्म. ए ला कोणत्या फॉर्म मध्ये रिड्यूस करायचंय, त्याच्या नॉर्मल फॉर्म मध्ये, म्हणजे या फॉर्म मध्ये. ओके, आणि आयडेंटिटी मॅट्रिक्सची जेवढी ऑर्डर असणार आहे ती काय असणार आहे, त्या एची काय असणार आहे, रँक असणार आहे, एची काय असणार आहे, ती रँक असणार आहे. ठीक आहे, तर आपण इथे एक एक्झाम्पल बघू. रिड्यूस द मॅट्रिक्स ए, ह्या मॅट्रिक्सला आपण नॉर्मल फॉर्म मध्ये रिड्यूस करायचंय, आणि नॉर्मल फॉर्म मध्ये रिड्यूस झाल्यानंतर आपल्याला त्याची काय सांगायची, रँक ऑफ ए किती येते, आपल्याला काय करायचं, फाइंड आउट करायचंय. ठीक आहे, सो बघा मग, ए हा मॅट्रिक्स आपल्याला गिव्हन होता. आता इथे काय ऑलरेडी वन आहे, इथे काय ऑलरेडी वन आहे, सो आपल्याला इथे काय ऍडजस्ट करायचं, झिरो ऍडजस्ट करायचं, इथे काय ऍडजस्ट करायचं, झिरो, इथे पण काय करायचं, ऍडजस्ट झिरो करायचंय. ठीक आहे, सो आता आपण थ्रीला झिरो करू. थ्रीला झिरो करायचं म्हणजे काय, कोणतं ऑपरेशन घ्यावं लागेल मग आपल्याला, बघा, याला जर थ्रीने मल्टीप्लाय केला आपण आणि थ्री मधनं सबट्रॅक्ट केला म्हणजेच काय होईल, आर टू मायनस थ्री आर वन. आर टू म्हणजे काय, सेकंड रो मधनं कोण जाणार आहे, फर्स्ट रो ला आपण कशाने मल्टीप्लाय करणार आहे, थ्री ने मल्टीप्लाय करणार आहे. याला जर थ्री ने मल्टीप्लाय केलं तर इथे कितून, थ्री सिक्स नाईन, हे काय करायचे, याच्यातनं मायनस करायचे, थ्री मायनस थ्री झिरो, वन मायनस सिक्स मायनस फाईव्ह, टू मायनस नाईन मायनस सेव्हन. आता हा काय झालेला आपल्याकडनं, झिरो झालेला आहे. ए इज इक्वॅलंट, इक्वॅलंट मॅट्रिक्स आपण बघितलेलं आहे. ओके, कारण की ए पासून जो मॅट्रिक्स तयार झालेला असतो त्याला काय म्हणतो, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून जो मॅट्रिक्स भेटतो त्याला काय म्हणतो आपण, इक्वॅलन्स मॅट्रिक्स. सो आता हा टू आणि हा थ्री झिरो करायचं, म्हणजे टू आणि थ्री झिरो कसं काय करता येईल आपल्याला, याला टू ने मल्टीप्लाय केलं तर टू मायनस टू झिरो, याला जर थ्री ने मल्टीप्लाय केलं तर थ्री मायनस थ्री झिरो.
ओके हे तर ही एंट्री होते. ठीक आहे, आता बघा मग समजा आपण हे ऑपरेशन केलं सी टू मायनस टू सी वन अँड सी थ्री मायनस थ्री सी वन, म्हणजे सी टू मध्ये चेंजेस होणार आहेत ना आणि सी थ्री मध्ये चेंजेस होणार आहेत. मग बघा ए इज इक्वलंट टू व्हॉट, जर सी टू मधनं टू सी वन, टू सी वन कोणती फर्स्ट कॉलम ना, याला टू ने मल्टीप्लाय केलं टू, टू मायनस टू इथे काय होऊन जाईल झिरो. देन याला जर टू ने मल्टीप्लाय केलं तर टू इंटू झिरो झिरो मायनस फाईव्ह उरेल. त्यानंतर इथे सी थ्री मायनस थ्री सी वन ना, म्हणजे थर्ड कॉलम मधनं, थर्ड कॉलम मधनं फर्स्ट कॉलमला आपल्याला कशाने मल्टीप्लाय करायचं, थ्री ने. सो थ्री ने याला मल्टीप्लाय केलं तर थ्री इंटू वन थ्री, थ्री इंटू झिरो झिरो, थ्री मायनस थ्री झिरो. देन थ्री इंटू झिरो इज झिरो, मायनस सेवन इज काय असेल रिमेनिंग. ओके, आता हा काय झालेला आपल्या वन झालेला आहे आणि हे सगळे काय झालेले आहेत झिरो. देन याला काय करावं लागेल, आपल्याला वन करावं लागेल. सो काय करावं लागेल, डायरेक्टली आपण आर टू नाही सॉरी सी टू घ्यावं लागेल. सी टू ला कशाने मल्टीप्लाय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल आपल्याला वन अपॉन मायनस फाईव्ह ने. काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. म्हणजे याला कशाने डिवाइड, हा वन केव्हा होईल, जेव्हा याला मायनस फाईव्ह ने डिवाइड करू, म्हणजे आपल्याला पूर्ण कॉलमला करावं लागेल ना. मग सी टू बाय वन अपॉन मायनस फाईव्ह काय केलेलं आपण, बाय परफॉर्मिंग मायनस वन अपॉन फाईव्ह सी टू. ओके, म्हणजे मायनस फाईव्हचं काय होऊन जाईल, इथे वन होऊन जाईल रिमेनिंग मॅट्रिक्स ॲज इट इज. देन इथे काय करावं लागेल, मग आता याच्या बघा, याच्या कॉलम मध्ये इथे तर झिरो आहे, बट याच्या रो मध्ये इथे पण झिरो आहे, पण हा झिरो ने झाला, म्हणजे याला काय करावं लागेल झिरो. मग ऑपरेशन कोणतं घ्याल, याला सेव्हन ने मल्टीप्लाय कराल आणि याच्यात ऍड कराल. याला कशाने मल्टीप्लाय कराल, सेव्हन ने, म्हणजेच ऑपरेशन काय तुमचं सी थ्री प्लस सॉरी इथे सेव्हन आहे. ओके, सी थ्री याच्यात कोण ऍड करायचा, सेव्हन सी टू, सेव्हन सी टू ऍड केल्यानंतर इथे काय लागेल झिरो. मग बघा हा काय आपला तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स आय टू, ओके ऑफ ऑर्डर टू, आणि हा काय तुमचा झिरो मॅट्रिक्स. याची ऑर्डर किती आहे, जर हा सेपरेट पकडला तुम्ही, याची ऑर्डर किती असणार आहे, टू क्रॉस वन, म्हणजे आय टू झिरो मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर टू क्रॉस वन. आता आय टू मध्ये आर ची व्हॅल्यू किती आहे, टू आहे ना, म्हणजे रँक ऑफ ए किती झालेली आहे, टू झालेली आहे, म्हणजे रँक ऑफ ए किती झालेली आहे, टू झालेली आहे. ठीक आहे, इथपर्यंत व्यवस्थित प्रिपेअर करा. दॅट इज ऑल फॉर नाऊ, बाकीचा भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.